नाहीतर मी सोलो राईड वर चाललोय कर्नाटकला, ग्रुप राईड वर नाही. काय चटे आणलेस? आणि एवढ्या लॉंग राईड नंतर गोवा मध्ये पोहोचलोय, ते सॅटिस्फॅक्शन तर वेगळीच आहे. हॅलो गाईज, वेलकम टू टॉटल टेल, अँड आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत आहात. सो आता झाले सकाळचे 4:15 आणि आम्हाला 4 वाजेपर्यंत भेटायचं होतं महेशच्या इथे आयसीएलजवळ, आयसीएल स्कूलजवळ. आणि मी तर आता निघालो आहे, सुशील पण मे बी निघाला असेल कारण की तो मगाशी बॅग माउंट करत होता त्याच्या बाईकवर. So, can't say anything. सगळ्यांची आम्ही सगळ्यांची राईड सेफ जावी हीच इच्छा आहे, अजून काय नाही. सो तुम्हा सगळ्यांना व्हिडिओ टायटल बघून समजलंच असेल आम्ही कुठे चाललो आहे, पण एक शॉर्ट समरी देतो. आज डे 1 आहे आणि आजचा जो डे 1 आहे तो सगळ्यात इम्पॉर्टंट स्ट्रेच आहे आमच्या राईडसाठी, कारण की आज आम्हाला काही करून गोव्याला पोचायचं आहे. की साताऱ्याच्या रूटने जाणार आहे गोव्याला आणि मग तिथून जे काय आहे ते पुढे प्लॅन करणार. इव्हन आम्ही हॉटेलसुद्धा बुक नाही केलं. सो लेट्स सी कशी राईड जाते. 4 वाजून गेलेत पण या दोघांमधून कोणच आलं नाही, एकटाच उभा आहे कधीपासून. आणि महेश फक्त इथून म्हणजे समोर राहतो तरी तो आला नाही. A few moments later. हे लेट लतीफ लोक आलेले तिथे. हा तर सगळ्यात लेट आला, हा ऑलमोस्ट 40 मिनिटं लेट आला. खूप लेट आला हा. निघायचा 4 वाजता आणि आता टाइम झाला 4:30. किती लेट आला सर येड्या. चलो अभी निकलते, बाद में ब्लॉग चालू होते. बाय बाय. सुशीलने यायला लेट केला म्हणून थोडा वेळ लागला निघायला, पण काय करणार आता निघालो, बेटर लेट दॅन नेव्हर. सो लेट्स गो. आता तर काय रात्र आहे म्हणजे अंधारच आहे, त्यामुळे मी काय कॅमेरा जास्त वेळ चालू नाही ठेवणार. तर आता बघू जेव्हा प्रॉपरली सकाळ होईल तेव्हा भेटूया. सो बाय बाय. अ फ्यू आवर्स लेटर. आता आम्ही इथे ब्रेकफास्ट करणार आहे, किती 7:30 तरी वाजले असतील. आणि हॉटेलचं नाव काय? जोशी वडेवाला. सारखं तिथं थांबायचं का रे? आम्ही इथे थांबलोय मसाला डोसा खाण्यासाठी. 3 मसाला डोसा ऑर्डर केलं आणि इथे सुशीलच्या पॅन्टचा काहीतरी सीन झाला आहे, ते महेश फिक्स करतो. वाटलं मी मागे वाढलं ते पूर्ण झाले, मागं वाढलं म्हणून पुढे वाढायची होती, पुढे वाढलं होते हळूहळू चेन तुटायचे. तुम्ही तुमचा चालू ठेवा. गाइस आमचे ब्रेकफास्ट आलाय, महेशचा डोसा अजून आला नाही, येतोय आला महेशचा डोसा. पण महेश अजून आमची स्टोरी टाकतोय, टाइमपास त्याचा चालू आहे. बटर आहे बसरे होते खेड खेड शिवापूर आम्ही सोडलं आहे आणि त्याच्यानंतर थोडीफार ट्रॅफिक होती, बट आता हा चांगला मस्त रस्ता भेटला आहे. मेन प्रॉब्लेम तर खरं म्हटलं ट्रक्सनेच दिला आहे, अजून दुसरं काय प्रॉब्लेम नाही आहे. सो तिथे आम्ही नाश्ता केला, तिथे थांबलेलो तिथे आणि निघालो. तर मी व्हिडिओज बघितले कसे आले, तर कॅमेरा अँगल खूपच लो होता मला माहीत नाही का, कारण की फ्रेम पण वाईड होते. तर आता मी कॅमेरा अँगल चेंज केला, जो लेन्स ठेवले ते मी सुपर व्ह्यू ठेवले म्हणजे एकदमच जास्ती वाईड. तर आता बघूया कसा व्ह्यू येतो आहे, होपफुली हा व्ह्यू तरी चांगला असावा. आणि आय डोंट नो वाय मी पाठी राहतोय खूप.
सो लेट्स आय एम जस्ट ट्राईंग टू कॅचअप. मी त्यांच्यासोबत कॅचअप करायचा ट्राय करतो आहे आता. सो त्यांना भेटल्यावरच आता मी व्हिडिओ चालू करेल, नाही तर मी सोलो राईडवर चाललो आहे कर्नाटकला, ग्रुप राईडवर नाही. सी यू गाईज. भोर आलं आहे. ओके भोर म्हणजे आता जवळच पोचतो आहे आम्ही. गो स्लो पुढे काम चालू है. ओके तसं मला मध्ये थांबावं लागलेलं कारण की माझ्या इंटरकॉमचा इश्यू झालेला काहीतरी माहीत नाही मला अजून. अचानक बंद पडला तो, जे सॉन्ग्स चालू होते पण बंद झाले आणि बंदच झाला तो. तर मला पुन्हा रिबूट करावं लागलं इंटरकॉम. आणि आता मला माहिती नाही तो माझ्या फोनसोबत कनेक्टेड आहे की नाही, फक्त आता सॉन्ग्स चालतात ते. तो फोन ॲपसोबत कनेक्टेड आहे की नाही ते माहीत नाही मला. ब्रेकफास्ट करताना ठरलं आता डायरेक्ट कोल्हापूरमध्ये लंच करायचं, आणि जिथं ब्रेकफास्ट केलं तिथून गोवा 400 किलोमीटर दाखवत होतं. सो आणि तिथे माझ्या हा जो ओडोमीटर आहे जिथे मी ट्रिप टू लावले त्याच्यात 79 किलोमीटर कवर्ड दाखवत होतं. तर आता त्याच्या पुढे आलो आहे खूपच, कारण की आता 136 दाखवत आहे आणि मी हा ओडोमीटर लोणावळ्यापासून चालू केलेला. सो घरून चालू करता जमला ना, तर मे बी 200 किलोमीटरच्या वरतीच झाला असेल घरापासून इथपर्यंत. आणि टँक पण हाफ झाले, ऑलमोस्ट हाफ. तो बघा ना कसा मस्त सोफ्यावर बसलाय एकदम आरामात, काही दुखत नसणार त्याचं. आणि हे रिस्की पब्लिक अँड कसं ट्रिपल सेट, हे इकडचे लोकल आहेत, त्यांचं गाव पण कुठेतरी घाट उतरल्यावर लगेच असणार. माझा मित्र माझ्यासोबत नाही पण हा जो 5 बाईकवाला आहे ना तो कंटिन्यू माझ्यासोबत आहे. हा वाटते इथे माणूस पडला नाही, बसलाय आरामात बसलाय. ही इज चिलिंग आउट. गाणं बंद झालंय, इंटरकॉम डिस्कनेक्ट झालंय. काय करायचे आता मला काही समजत नाही छे. तर अनदर अपडेट, मला अजून हे लोक दिसले नाहीत. आणि गोवा इथून 366 किलोमीटर्स आहे आणि हा काय सुंदर रोड आहे, सुंदर एकदम सुंदर रोड आहे हा, म्हणजे कायच बोलू यार, एकदम मस्त रोड आहे हा. गोवा 366 किलोमीटर्स टू गो. आणि आता मी वरचे जे बोर्ड्स आहेत ना ते बघूनच चाललोय. बाय द वे मला गोकर्णामध्ये कायाकिंग करायची आहे, तिकडे मी एक बघून ठेवलं आहे. ते लोक मँग्रोव्ह कायाकिंग पण करतात, नॉर्मल रिव्हर कायाकिंग पण करतात, असे त्यांचे वेगवेगळे पॅकेजेस आहेत. सो लेट सी. तसं पण गोकर्णामध्ये आम्ही 3 दिवस आहोत, सो बघूया कसं होतंय काय होतंय. कारण की आम्ही अजून एक आम्ही हॉटेल्स बुक नाही केलेत, तिथे जाऊन आम्ही जिथे जाणार आता जिथे ही आजची राईड संपेल त्या जागेवर हॉटेल बुक करणार. जर प्री बुक करून ठेवलं असतं आणि आम्ही समजा पोचलोच नसतो तर प्रॉब्लेम झाले असते. त्यामुळे जिथे आम्ही ही आजची राईड संपवणार तिथे हॉटेल बुक करणार. आणि प्लॅन असं आहे की आजची जी राईड आहे ती 7 वाजेपर्यंतच करायची, संध्याकाळची 7 वाजेपर्यंत. रात्रीची राईड नाही करायची, अवॉइड करायचे रात्रीची राईड.
कारण की ते रस्ते अननोन आहेत अजून आमच्यासाठी. सो आम्हाला रिस्क नाही घ्यायचे, अजिबात रिस्क नाही घ्यायचे. त्यात सुशीलची जी हेडलाईट आहे ती वीक आहे, महेशची हॅलोजन लाईट आहे आणि फक्त चांगली लाईट माझ्याकडे आहे आणि मी असा पाठी राहतो मला नाही चांगलं वाटत आहे. डॅमेज सातारा 23 किलोमीटर ओनली. A few inches later. मी आता इथे थांबलोय सातारा हायवे वरती, हा टोल नाका आहे त्याच्या जस्ट पुढे. हे लोक इथे आता भेटले मगाशी आणि आता थोडंसं स्ट्रेचिंग वगैरे करून निघतोय. आणि या महेशच्या इंटरकॉमने आम्हाला जे त्रास दिलाय, त्याच्या हेल्मेटमधून एवढं नॉईज येत आहे ना, तो इंटरकॉम पण फिका पडला एवढ्या भागातला. तर आता 366 किलोमीटर अजून गोवा. सो आता बघूया. महेशनी ओके. सो आता महेशनी महेशच्या हेल्मेटवर वायझर आपला सनग्लासेस नाही तर त्यांनी ग्लासेस लावलेत आणि आता त्याला वायझरमुळे सगळं रेनबो रेनबो दिसते. सातारा 14 किलोमीटर लेट्स गो. महेश बोलतो ही सपोर्ट एलजीबीटी क्यू बट आय सपोर्ट एल. बघा बघा हा चल बघूया. एसीपीची झाली ना काल, हारली. गोवा बाकी आहे 350 किलोमीटर्स इथून आणि कोल्हापूर मगाशी होतो 123 किलोमीटर्स. आत्ता माहीत नाही आता किती किलोमीटर आम्ही पुढे आलो बट आम्ही पोहचू. आत्ता अशी 10:15 झालेत. सो आता माझ्या ओडोमीटर मध्ये आत्ता तरी 191 किलोमीटर झालेत. महेश किती झाले रे तुझ्या ह्याच्यात? महेश महेश हॅलो हॅलो. अच्छा डायव्हर्जन आहे. सो महेशच्या किती झाल्यात माहीत नाही पण 50 किलोमीटर पकडा म्हणजे 250 वरतीच. मस्त वाटतंय. आपण परत येऊ हंपीला जाताना इथूनच. काय बोलतो कर्नाटकलाच आहे जे आपण नाही करत आहे. पण खरं जर्नी खूप भारी चालली आहे आणि रिअल मजा तर जर्नी मजा येते. वी आर गोइंग टू एक्सप्लोर न्यू डेस्टिनेशन. सो इट्स कूल. काय रे काय झालं? हा इंटरकॉमचा लय फायदा आहे. मला महेश बोलतोय गाड्या स्लो करा पुढे ट्रॅफिक आहे. सो गाडी आता मी स्लो करतो आणि सिटी सुद्धा आली आहे. ही सिटी आहे सिटी सिटी ओके. कुठली सिटी आहे काय माहीत? कराड 17 किलोमीटर, कोल्हापूर 87 किलोमीटर. लेट्स गो. पुढे वळण रस्ता काय मांड मंद मंद रिव्हर. Many unbearable hours later. So guys, उसाचा रस प्यायला या. किती आता बाकी कोल्हापूर? थोडच. बोटांवर मोजू शकतो ना. आव को बता. अरे रस बनवर आला कुठे गेला? सो गाइस आम्ही इथे उसाचा रस प्या थांबलो आहे आणि गोवा आता 300 किलोमीटर बाकी आहे, फक्त 300 किलोमीटर. आणि गर्मी एवढी आहे ना तर आम्ही डिसाईड केलं उसाचा रस पिऊ आणि नंतर पाण्यामध्ये इलेक्ट्रोल पावडर टाकून स्वतःला रिहायड्रेट करू. आता आम्ही तो उसाचा रस पिऊन मस्तपैकी निघालो आहे.
आलो असेल आम्ही ॲटलिस्ट 10 किलोमीटर तरी पुढे आलो असं तिथून. आणि ते जे उसवाले काका होते जे रस विकत होते खूप मस्त होते, त्यांनी आम्हाला एक्स्ट्रा 2 ग्लास दिले प्यायला. बोलले की तुम्ही आजचे पहिले कस्टमर आहेत तर प्या. खूप चांगले होते ते काका. आणि आम्ही एकदम विदाऊट आईज एकदम फ्रेश उसाचा रस पिला तर तो रस पण खूप छान होता. आता राईड अपडेट सांगायची झाली तर गोवा जवळजवळ 300 किलोमीटर होतं तिथून. आता आम्ही 10 किलोमीटर तरी पुढे आलो असो. आणि तिथे डिसाईड झालं की जोपर्यंत आता थकत नाही तोपर्यंत थांबायचं नाही, आणि जेव्हा थकू तेव्हाच डायरेक्ट जेवायला म्हणजे लंचला जाऊ. सो आत्ता काय लवकर थांबायचं नाही, आता फक्त ट्राय करायचं जेवढं फास्ट होईल तेवढं चालवायला. हा पण हा जो रोड आहे या रोडमध्ये खूप डायव्हर्जन्स आहेत, खूप काम चालू आहे. सातारपासून काम चालू आहे, रोडचं ब्रिज बनतोय मध्ये आणि रोड एक्सटेन्शनचं काम चालू आहे. सो त्याच्यामुळे थोडं ट्रॅफिक होतं आहे पण ठीक आहे. हो हो ट्रकचे हॉर्न एकदम वेगळं असतो. हायवेला रॉंग साईडने ट्रॅक्टर टाकलाय. राईट अपडेट गाईज, गोवा आता फक्त 240 किलोमीटर आहे इथून. आणि असं आम्ही ठरवलंय की 1 तासामध्ये 40 किलोमीटर कसं कसं कम्प्लीट करायचं म्हणजे 1 वाजेपर्यंत काय पण करून आणि मग लंच. सो आता माझ्या बाईकमध्ये 2 असं दिसतात आहे 2 पॉइंटर फायर पेट्रोल. सो आता बघूया चालते काही 40 किलोमीटर अजून. लेट्स सी अँड फाइंड आउट. वन लिटल बूस्ट टू द सर्फेस लेटर. फुल करा. ए दादा, ए दादाले विचार. गाइस स्वच्छालयाची ऍड दिसते का तुम्हाला? आविष्कार स्वच्छालय. आयुष्यात एकदाच बसू आयुष्यभर वापरा. भाड्याने पण उपलब्ध, रेंटनी पण स्वच्छालय. वाव कैसे कैसे लोग होते है. ते बोलतात ना इंडिया इज नॉट फॉर बिगिनर्स. ते हे समोर तुम्हाला बोर्ड दिसत असेल. कागल 8 किलोमीटर, बेळगाव 101 किलोमीटर, बँगलोर 603 किलोमीटर. येस साला कप नाम दे. ही साला कप नाम दे. 15 मिनिट्स लेटर. हा गाईज हे इथे. हा चला काय अबे बॅग होऊ शकत. हा गाईज फायनली आम्हाला हॉटेल भेटलंय. हॉटेल YSR साऊथ इंडियन महाराष्ट्रीयन पंजाबी फूड भेटणार. तसं हॉटेल छान, हॉटेल छान दिसतंय. तसं जेवण पण छान असलं पाहिजे. हा जर तुम्ही जिंदगी ना मिले की दुबारा बघितला असेल ना त्यातला हा तो आहे ऋतिक रोशन. आतून पण काम करतोय. कसं कसं कोणीच फोन पेक रे. गाईज आता आम्ही एका हॉटेलमध्ये आलोय जेवायला. दारू लाव. आणि आता पूर्ण व्हेज खाणार आहे आम्ही, कारण की सुशील बोलतोय गोवामध्ये जाऊन नॉन व्हेज तोडूया. कसं
सुशीलला मसाला पापड खाता येत नाही, दारू पित नाही ना. एक्सपिरियन्स घे महेश कडून. दारू पिणारी लोकांना माहित असतं, दारू काठी पण बघतात रे. कट कट कॅमेरामॅन कट कट. चला आता आम्ही इथं जरा रेस्ट करणार आहे, पहिलं जेवणार, मग अर्धा तास तर इथं रेस्ट करू, मग पुढे आम्हाला 220 किलोमीटर आम्ही साऊथ गोवाला जाणार आहे. सो पूर्ण इथून 220 किलोमीटर आहे तो कव्हर करायचा आणि त्याला 4 तास लागणार, तर त्याच्या आधी जेवण जरा रेस्ट करणार आहे. सो बाय बाय. आम्ही तिथून निघालो आहे आणि निपाणी सुद्धा क्रॉस केला आहे. आता निपाणीच्या इथून एक राईट आहे, तिथून मग जाणार. आणि माझ्या राईट साईडला मस्त विंडमिल्स आहेत, आय डोंट नो विजिबल आहेत की नाही बट आहेत. मी ट्राय हार्ड केलं तसं तुम्हाला दाखवायला, पण मला माहीत नाही दिसलं की नाही, सो प्लीज डोंट माइंड. आम्हाला आम्ही ज्या हॉटेलमध्ये होतो तिकडे त्या वेटरने सांगितलं की निपाणीवरून एक राईट येईल आणि घाट लागेल, तो रस्ता सगळ्यात चांगला आहे आणि लवकर पण पोहोचाल, त्यामुळे आम्ही आता तोच रूट घेणार आहे. बघू आता किती वेळ लागतो, कसं काय जातं हे बघ. वाव, हा लँडस्केप बघा काय मस्त आहे, एकदम सरळ आकाश दिसतंय, बाकी काहीच नाही. आणि मध्ये डोंगर, डोंगरावरची झाड. आहा कसली गर्दी रे. हे सुशील पुढे आहे का, जागा टाकू का राईट साइडने. टाकले मी. बघितलं गाईज इंटरकॉमचा फायदा, कॉर्डिनेट करून ट्रॅफिक मधून असं निघालो राईट साईडने. वाव मस्त रस्ता आहे ना सुशील, सावली येत नाही पण झाडामुळे फील येत. थोडी पुढे लाव म्हणजे मी महेशच्या गाडीच्या पाठी लावेल. महेश सॉरी सुशील तुला तर भाऊ 7-2-2-7. काय चटे आणलीस? आली आली जवळ आली. महेशची पॉर्श आली. काय माहित महेशला काय आवडलं त्या पॉर्शे मध्ये, का पॉर्शे मधली आवडली का पॉर्शेच आवडली फक्त? अच्छा जॅग्वार आहे काय? या सुशीलने कन्फ्युज केला अशी, तिथे जॅग्वा मधली जॅग्वार आवडली का जॅग्वा मधली आवडली? पापा की परी जॅग्वरीन आवडली त्याला, जॅग्वरीन. अजून 4 तासच दाखवत आहे, कारण की आमच्या एका मित्राला फोटो काढायचे होते, तो मित्र म्हणजे महेश, त्याच्या स्नॅप स्ट्रिक्स तुटत होत्या. महेश वनकर सोबत असा बसायचा माहित का, तो आता पाठ गेला दिवसा पूर्ण ओंकार मध्ये घुसून बसायचा. गेले ते दिवस राहिले त्या आठवणी. हाय हाय हाय. आम्ही ज्या पण राईडला जायचो तेव्हा महेश ओंकारच्या पाठी असायच्या, कारण की महेशकडे तेव्हा हंटर नव्हती ही वाली, आणि महेश चालायचा नाही, महेशला नुसतं ओंकारच्या पाठी बसायचं असायचं, कारण की
ओंकार आहेच गादी सारखा, तू त्याच्यावर झोपायचा डायरेक्ट. या झाडांमधून काय मस्त वाटत. तर मी असे स्टोरीज ऐकलेत की गोव्याला जाणाऱ्या रोड मध्ये काय काय जागा चकवा लागतो, भूत पकडत, एक पांढऱ्या साडी मधली बाय दिसते. तर आज आम्हाला जायला रात्र झाली, तर आज आम्हाला पांढरी साडीवाली बाय दिसणार. आहा वाव, मस्त रोड आहे, खरंच खरंच मस्त रोड आहे. तो बोलला ना पुढे रस्ता खराब आहे. ओ ऑफ रोड ऑफ रोड, तो बोललेला वेटर. त्या घाटानंतर रस्ता खराब आहे. सगळे लाल माती ओढले की तो आता हा आम्ही नवीन रस्त्यावर आलो आहे. आपण जरा तसंच आहे, मस्त वाटतंय हिरवळ हिरवळ साईडला. एवढ्या गरमीची ही हिरवळ आहे म्हणून ना गरम वाफा लागत नाहीये खरं बोलायला गेलं तर. नाहीतर असं ओपन रस्ता असता विदाऊट झाड तर खूप गरम झालं असतं. राईड अपडेट गाईज, टोटल झाले 466 किलोमीटर्स. किती? हो सॉरी, 438 किलोमीटर्स. आणि आम्ही आतापर्यंत ज्या पण रस्त्याने आलो ना त्या सगळ्या रस्त्याचं काम चालू होतं आणि फुल ऑफ रोड करून आलो आहे. तर हा रस्ता त्या रस्त्यांपेक्षा बऱ्यापैकी बरा आहे, त्यामुळे मी इथे कॅमेरा चालू केला. आणि आता सुशीलला मॅपमध्ये वेगळा रस्ता दाखवते आणि इथून थोडा वेगळा रस्ता. बापरे, अरे एकदम गावागावातून रस्ता नेलाय रे. महेश बोलतोय मी ह्याच्यासाठी साइन अप नव्हतं केलं. ओ माय गॉड, इथून कुठे आहे लेफ्ट आहे? कुठलं गाव आहे? कुठे? अच्छा ओके चल. बापरे, हा रस्ता तो दुसऱ्या रस्त्यापेक्षा 30 मिनिट फास्ट दाखवतो गुगल मॅपवर. आता बघूया हा रस्ता होता मगासपासून ज्या टायमिंगला मी कॅमेरा ऑन नाही केला. ओ बापरे, फुल ऑफ रोडची फील पण झाली, जंगल मधला पण फील झाला, हायवे पण फील होऊन झालं. अरे धूळ बघा ना कशी उडते. मी महेशला मुद्दाम पाठी टाकलं कारण की त्याच्या गाडीच्या टायर वरून एवढी धूळ उडते ना, पूर्ण आपल्या अंगावर येते ती धूळ. दगडी पण उडतात वरतून. हा चला, चांगला रोड चालू झाला. 1:37 later. या अशा कंडिशनला ऑफ रोड वाली बाईक चांगली असते, ऍडव्हेंचर बाईक. ओ माय गॉड, मध्येच एवढा मोठा एक पॅच येतो, नंतर थोडा पॅच येतो, मग परत सेम कंडिशन आहे, काही नाही वेगळं. एकदम घाण रस्ता नंतर हा जंगलवाला रोड चालू झाला आणि मगासपासून हा रोड सुनसान होता एकदम. आता थोड्याशा बाईक चालू झाल्यात आणि कार्स, आणि चालवायला खूप खूप चांगलं आहे. मला वाटलं नव्हतं गोव्याला जाण्यासाठी असा सुद्धा रोड असू शकतो. सिरियसली खूप छान रोड आहे हा, एकदम मस्त वाटतं या रोडवर बाईक चालवायला. सावली पण आहे त्यातून, खूप छान रोड आहे, मला नाही आवडला हा रोड. आंबोळी काहीतरी जागेचं नाव आहे आय गेस. जंगल संपलं वाटत का भाई, मध्येच का थांबवलीस? सिरियसली खूप छान रोड आहे हा. मागे जे गावं होती ना तिथे त्यांच्या गावांच्या नावांसोबत आहे ना, त्यामुळे कन्नडमध्ये पण लिहिलेलं गावांची नावं. तर आप सगळ्यांना माहिती आहे महाराष्ट्रामध्ये पण मेजॉरिटी थोडे लोक तरी कन्नड भाषा बोलतातच, तर त्यांच्यासाठीच मे बी ते असेल, किंवा त्या गावांमध्ये कन्नड भाषा बोलणाऱ्या लोकांची मेजॉरिटी जास्ती असेल असं असू शकतं.
हा तर इथून दोन रस्ते आहेत आणि मे बी राईट जायचं असेल. कुठे जायचंय? येस राईटला जायचंय. वा हो चालू आहे. थांबूया इथंच ब्रेक. ओहो हा काय व्ह्यू आहे गाईज. हा अशा रस्त्यानंतर हा व्ह्यू वर्थ आहे वर्थ. वर ते हा व्ह्यू एवढ्या घाण ऑफ राईडिंग नंतर. खूप वैताग आला त्या ऑफ रोडचा सिरियसली. हल्ला मचाय रे. अरे मै सुधर रे सुधर. थांबणार. सो गाईज आता 5 वाजले आणि अजून 113 किलोमीटर आहे इथून आणि टोटल किलोमीटर झालेत 472 या राईडचे. आणि हा व्ह्यू बघून माझा सगळा राईडचा जो स्ट्रेस होता एकदम गेलाय. एवढा मस्त वाटतंय. एवढा मस्त व्ह्यू होता. आहा काश आम्ही इथे सनसेट बघण्यासाठी थांबलो पाहिजे होतो पण टाइम लिमिट आहे आम्हाला सुद्धा. सो आम्ही नाही थांबू शकत. अरे थांब जरा मी तरी पार करतो. थांब मी टाकले. हे ट्रॅफिक बघते गाईज. दोन्ही साईडने ट्रक आहेत. आमने सामने ट्रक आहे. समोरून पण ट्रक आहे. इथून पण ट्रक आहे. किती 101 किलोमीटर टू गो गोवा. वाव मया या साईडला लेफ्टला. काय झालं आखू? अच्छा तेवढंच आहे ना. त्या दोन ट्रकनी एवढं सगळं केलेलं. आता मिसअंडरस्टँडिंग काय झाली. गुगल मॅपवरती यूटर्न दाखवत होतं आणि सुशीलला वाटलं राईट टर्न मारायचं. त्याने राईट टर्न घेतला पण नंतर परत गुगल मॅपनी यूटर्न घेतलं. गुगल मॅप कधी कधी अशा जागेवर असे खेळ आपल्यासोबत खेळतो तर पूर्णपणे गुगल मॅपवर डिपेंड राहू नका. 6.5 hours later. फायनली इनसाइड गोवा. हॅलो गाईज फायनली इथं पुढे चेक नाका रे. आरटीओ चेक नाका आहे. हळूया. वी आर इन गोवा. गोवा इज ऑन. आता आम्ही गोवा तिथे आता कुठलं तरी छानस तिथे राहणार. रात्री बघू टाइम भेटला तर फिरू. आणि उद्या पूर्ण दिवस गोव्याला फिरणार आहे आणि नेक्स्ट डे सकाळी उठून जाणार गोकर्णाला जे की आहे कर्नाटक मध्ये. आणि एवढ्या लॉंग राईड नंतर गोवा मध्ये पोहोचले ते सॅटिस्फॅक्शन तर वेगळीच आहे. क्या ही बोले अब. तुम्हाला दिसतंय सनसेट.
सनसेट मध्ये गाडी अशी क्रूज करायला काय मस्त वाटलं. तशी क्रूज नाही करत मी 75 वरतीच आहे आरामात चाललं. सुशील महेश पण पुढेच आहेत आणि आता डिसाईड झालंय की सनसेटच्या आधीच पोहोचलंय तर 28 किलोमीटर कम्प्लीट करून टाकूया. हा जो हायवेचा पॅच आहे तो सो तो कम्प्लीट करणार 6:30 पर्यंत आणि मग रूम बघायला चालू करू. हा स्ट्रक्चर काय ह्यूज आहे. ह्याचं काम चालू आहे, ह्याच्यावरतून जाऊन देत नाही, पण हा जो स्ट्रक्चर आहे एकदम ह्यूज आहे. मी आता येताना बघितलं, कॅमेरा ऑन नव्हता, आता मी ऑन केला, बट बात मानना पडेगा भाई. स्ट्रक्चर वॉज ह्यूज, वॉज ना ह्यूज ह्यूज. माझ्या डोळ्याच्या समोर आहे हे दोन ब्रिज असे जॉईन मर्ज होतात. गोवामध्ये कामच काम चालू ब्रिजचे, पण जे काम सातार पासून चालू झालं ते तर गोवामध्ये पण आहे तसंच सेम. ओके, मापुसा पणजी स्ट्रेट. हे बघा, हे असं आलं की पहिलं गाडी स्लो करा, नो रिस्क टू बी टेकन. बापरे, कॅलिंगट बीच इथून 18 किलोमीटर वर आहे. कॅलिंगट बीच ला आम्ही दोन वर्षा आधी आलेलो, तेव्हा पण मी सुशील महेश आणि सूरज होतो, तेव्हा ट्रेनने आलेलो. बट आता मी महेश आणि सुशील बाईकने आलोय गोव्याला. दिस इज फर्स्ट टाइम. आणि सुशील बोलत, आपण ते जो फोटो काढलेला आम्ही चोप्रा फोर्टला, तसाच एक फोटो दुसरीकडे काढूया. तेव्हा सूरज होता त्या फोटोच्या फ्रेम मध्ये, आता महेशला इन्क्लूड करू. खरंच मेमरीज रिफ्रेश होत्या त्या गोव्याच्या. खूप काय आम्ही गोव्यामध्ये खूप एन्जॉय केलेला तेव्हा आम्ही चौघांनी. महेशनी जास्ती नाही केला पण आम्ही केला. म्हणजे 21 किलोमीटर मगाशी 20 दाखवलं. हा भाई, तर आत्ता आम्ही फ्रेश वगैरे झालो आहे हॉटेलला. तर आम्ही 7:45 पोचलेलो आणि गोवामध्ये जसं मी आधीच बोललो 6:00 पोचलो. सो फ्रेश वगैरे झालो, आत्ता बाहेर निघालो आहे फिरायला. जरा फिरतो, मी हॉटेल दाखवतो तुम्हाला. या हॉटेलमध्ये आम्ही स्टे करतो आहे, आज आणि उद्या इथे स्टे करणार.